विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची का असा सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला काल अपघात झाला, हा अपघात होता की घातपात असा गंभीर आरोप लोंढेंनी केलाय. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारानंतर नाना पटोले सुकळी या त्यांच्या मूळ गावी जात होते, यावेळी त्यांच्या गाडीला ट्रकनं धडक दिली, यात गाडीचं नुकसान झालंय. गाडीतील सर्वजण सुखरूप आहेत. तर अतुल लोंढे यांचं ट्विट या संदर्भातलं नेमकं काय आहे पाहूया. विरोधी पक्षनेत्यांना संपवून भाजपला जिंकायचंय का? प्रचारादरम्यान पटोलेंच्या गाडीला ट्रकनं धडक दिली, पटोलेंना चिरडण्याचा प्रयत्न ही गंभीर घटना, पटोलेंचा घातपात करण्याचा डाव होता का?